नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर आर आर बीसाठी आपण क्वेश्चन सेट घेत आहोत ज्या ठिकाणी आपण आत्तापर्यंत चोवीस भाग पाहिलेले अस आहेत आणि आजचा पंचवीसावा भाग आहे तर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो तुम्ही जर रेल्वेसाठी तयारी वगैरे करत असाल तर आपण गेल्या एक महिन्यापासून दररोज रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी आलेल्या प्रश्नांचं विश्लेषणासोबत येणारी अशी रिपीट रिपीट प्रश्न या ठिकाणी कवर करत आहोत त्यामुळे सगळे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि या सगळ्या व्हिडिओला जे जो काही पार्ट झालेला का आहे त्या सगळ्यांची एकत्रित पी डी एफ क्वेश्चन पेपर आपण बनवलेले आहेत त्या क्वेश्चन पेपरमधले हे काही डेमो क्वेश्चन आहेत लक्षात असू द्या तर या ठिकाणी आपण वीस टक्के सिलेबस कवर करत आहोत आणि सत्तर ते ऐंशी टक्के सिलेबस या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये तुमचा कवर होणार आहे त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका घेतल्या नसतील त्यांनी एस एम एस करा आणि आपण त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका अशा बनवल्या आहेत की तुम्हाला या विभागाचा जो काही सिलेबस आहे त्याची सगळी तयारी त्या ठिकाणी व्हावी अशा टाईपचे प्रश्न त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहेत आणि एक महत्त्वाचं म्हणजे काय आत्तापर्यंत आपण जेवढे व्हिडिओ कवर केलेले आहेत त्याची पी डी एफसुद्धा मी तुम्हाला प्रोवाईड करत आहे क्वेश्चन पेपरची बॅच ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन वगैरे केली आहे तर वेळ न लावता लवकरात लवकर जॉईन व्हा खाली नंबर आहे कॉन्टॅक्ट करा तर नवीन प्रश्न नवीन सिरीज आणि हे सगळे प्रश्न आलेले आहेत त्यामुळे काळजीपूर्वक पहा पहा या ठिकाणी रेलटेल कॉर्पोरेशन हा एक डॅश प्रकारचा उपक्रम आहे आणि याबद्दल खूप सारी माहिती वगैरे मी रिसर्च केली बट नाही भेटली फक्त हे प्रश्न आलेले आहेत त्यामुळे हे ॲड केलेले आहेत तुम्हाला माहिती वगैरे असावी म्हणून तर रेलटेल कॉर्पोरेशन हा मित्रांनो पब्लिक सेक्टर किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे लक्षात असू द्या आणि त्यानंतर दुसरं एक आहे रेलवायर हे कशाशी संबंधित आहे तर मित्रांनो हे जे आहे रेलवायर ते हे रेल्वे ब्रॉडबँड सेवेशी संदर्भित किंवा संबंधित असलेले एक साधन वगैरे आहे असं आपणास म्हणता येईल आणि हा प्रश्न आलेला आहे दोन हजार सतरामध्ये लक्षात असू द्या क्वेश्चन पेपर वगैरे पाहू शकता तुम्ही चालून पहा त्यानंतर पुढचा प्रश्न मानवी शरीरात हायपोथॅल्मस नावाची जी ग्रंथी असते ती कोणत्या ठिकाणी असते तर मित्रांनो ना हायपोथॅल्मस नावाची जी ग्रंथी आहे ती मस्तिष्क हे असते आणि त्यासोबत आपल्या शरीरासंदर्भात काही लक्षात असू द्या सर्वात मोठी ग्रंथी वगैरे विचारलं तर यकृत आहे लक्षात असू द्या सर्वात मोठी ग्रंथी आपण या संदर्भात अगोदरच्या व्हिडिओमध्ये कवर केलेला आहे भाग नेमकं मोठ्या आतड्यांची लांबी वगैरे किती असते हा खूपदा प्रश्न येतो तर वन पॉईंट फाईव्ह मीटर एवढी आहे लक्षात असू द्या आणि लहान आतडे यांची लांबी खूप मोठ लांब आहे लहान आतडे यांची लांबी मित्रांनो जवळपास सहा पॉईंट सात मीटर ते जवळपास सात पॉईंट सहा मीटर एवढी लांबी यांची असते सगळ्यांना माहीत असेल किंवा माहीत असू द्या खूपदा प्रश्न येतो प्रत्येक परीक्षेमध्ये आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर हृदय हे किती विभागात विभागलं गेलं चार विभागामध्ये आहे सर्वात मोठं हाड मांडीत आहे सर्वात छोटं हाड कानामध्ये आहे लक्षात असू द्या स्टेप्स नावाचं त्यानंतर हे सोपे सोपे प्रश्न तुम्हाला खूप अवघड जातात नंतर मांडीमध्ये जो काही हाड आहे त्याला फिमर या नावानं ओळखतात अजून खूप सारे प्रश्न आहेत त्यासोबत मांडवी शरीराचं सर्वसाधारण तापमान वगैरे किती असतं फेरनाईट्समध्ये कधी कधी विचारण्यात येतं कधी अंश सेल्सिअसमध्ये विचारण्यात येतं लक्षात असू द्या आणि जे काही वेगवेगळे काय आप आपल्या शरीरात निर्माण होणारे जे काही रस आहेत जे जाठर रस वगैरे आपण पाहिलं होतं काल इन्सुलिन वगैरे त्यावर थोडंफार फोकस करा जास्त ढीप नका जाऊ फक्त तुम्हाला एक परिकल्पना देत आहे की ज्यावर प्रश्न तुम्हाला पडू शकतात त्यानंतर आशिया खंडातील गोड्या पाण्याचं सर्वात मोठं सरोवर कोणतं आहे हा प्रश्न आपण कवर केला होता तर लक्षात असू द्या उल्लर सरोवर आहे आणि हे जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये स्थित आहे आता गोड्या पाण्याचं पाहिलं तर आपल्या भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं असा जर प्रश्न आला तर सांभर सरोवर आहे लक्षात असू द्या राजस्थानमध्ये किंवा राजस्थान या राज्यामध्ये आहे आणि अजून एक आपल्या महाराष्ट्रामध्ये बुलढाणा या ठिकाणी जो काही सरोवर आहे कोणता लोणार सरोवर जो की जगातील एकमेव असा सरोवर आहे मित्रांनो उल्कापातामुळे निर्माण झालेला सरोवर आहे खूपदा प्रश्न येतो की उल्कापातामुळे निर्माण झालेलं सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा कोणत्या राज्यात वगैरे आहे तर महाराष्ट्र बुलढाणा जिल्हा लोणार सरोवर लक्षात असू द्या त्यानंतर बिबनाड हे जर पाहिलं तर केरळ या राज्यामध्ये आहे त्यासोबत चिल्का हे ओडिसा राज्यात आहे लक्षात असू द्या मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की जे युनिक आहेत आपल्या भारतामध्ये त्यावर तुम्ही जास्तीत जास्त फोकस करा मी म्हटलं आणि हे सगळे प्रश्न आलेले आहेत मित्रांनो त्यामुळे असाच तुम्ही अभ्यास करा त्यानंतर खालीलपैकी कोणत्या राजवंशातील शासकांना सुलतान म्हणत नाही तर लक्षात असू द्या या ठिकाणी मुघल सम्राट म्हणतात त्यांना सुलतान म्हणत नाहीत मुघल याची जी स्थापना आहे ती आपण पाहिलं होतं परत एकदा सांगतो बाबरने केली त्यासोबत लोधी लोधी साम्राज्याची स्थापना जर विचारलं तर बहबूल लोधी याने केली कधी वगैरे केली चौदाशे एक्कावन्नमध्ये तेवढा डीप नका जाऊ फक्त संस्थापक वगैरे लक्षात असू द्या खिलजीच्या बाबतीत विचार जर केलं तर खिलजी या राजवंशाची जर स्थापना विचारलं तर जलुलुद्दीन जलालुद्दीन आहे ते जलालुद्दीन फिरोज खिलजी लक्षात असू द्या फिरोज खिलजी याने जे आहे ते या खिलजी वंशाची स्थापना केलेली आहे आणि सगळ्यांना माहीत असेल हे तुगलक तुगलकचं कोणी स्थापना केली तर गयासुद्दीन लक्षात असू द्या हे सगळे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे काळजीपूर्वक पाठ करून जा आणि याच्याशी निगडीत जेवढी काही इन्फॉर्मेशन आहे, का आहे। ती सगळी कवर करा त्यासोबत लोकसभेचे प्रथम अध्यक्ष कोण होते तर जी व्ही माळवणकर हे जे आहे मावळणकर हे जे आहे ते लोकसभेचे प्रथम अध्यक्ष होते आत्ता सध्याला कोण आहेत अवश्य तुम्ही कमेंट करा आणि अजून एक सांगतो जे राष्ट्र सॉरी उपराष्ट्रपती जे असतात आपल्या भारत देशाचे हे जे आहेत ते मित्रांनो राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर पदसिद्ध म्हणजे काय की जर एखाद्या उमेदवाराची उपराष्ट्रपती म्हणून जर नियुक्ती करण्यात आली तर त्याला आपोआप जे आहे ते या राज्यसभेचं अध्यक्षाचं स्थान दिलं जातं लक्षात असू द्या आणि सर्वांना माहीत असेल हे आकडे लक्षात ठेवा पाचशे बावन्न त्यासोबत दोनशे पन्नास दोनशे पन्नास राज्यसभेची सदस्य संख्या पाचशे बावन हे लोकसभेची सदस्य संख्या या तो, तो आहे याच्यामध्ये राष्ट्रपती किती बारा नियुक्त करत असतो आणि अजून एक लक्षात असू द्या भारताचा प्रथम नागरिक हा खूपदा प्रश्न विचारतो प्रथम नागरिक कोण असतो तर हा राष्ट्रपती असतो हे राज्यघटनेशी संबंधित तरतुदी आहेत आणि तुम्हाला अशाच प्रश्नांवर फोकस करावा लागणार आहे जे की आलटून पालटून विचारण्यात येतात त्यानंतर खालीलपैकी कोणत्या हरिणास काश्मीरी हरण म्हणून ओळखतात तर हंगोल या प्रजातीच्या हरणाला त्या ठिकाणी काश्मीरी हरण म्हणून ओळखलं जातं आणि त्यासोबत महाबलीपुरम येथील स्मारकांचा समूह कोणत्या घराण्याने बांधला तर पल्लव या घराण्याने बांधला त्यासोबत हा प्रश्न तुमच्यासाठी सोडतो मोफत शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमानुसार देण्यात आलेला आहे जे की सहा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांना तर अवश्य कमेंट करा आणि आज थोडे कमी प्रश्न आणि कमी विश्लेषण दिलेलं आहे कारण का वेळ थोडाफार मॅनेज नाही झाला बाकी येत्या काळामध्ये आपण सगळं जशाच तशी सिरीज तर चालूच आहे खंड पडू नये आतमध्ये म्हणून हा जो काही भाग आहे तो व्यवस्थित टाकला क्वेश्चन पेपर वगैरे बनवायला वेळ लागला हे दोन प्रश्न जे आहेत ते महत्त्वाचे वाटले आणि रेल्वेशी निगडीत आहेत आणि हे जे जेवढे काही रेल्वेशी निगडीत आहेत ते सगळे प्रश्न आपल्या चॅनलवर कवर होतील त्यामुळे काळजी करू नका फक्त त्याच्या आवतीभोवतीची सगळे प्रश्न कवर करा एवढं तुम्हाला विनंती आहे बाकी ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट वगैरे हवे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करा, करा। फक्त, फक्त त्या ठिकाणी जाऊन टेस्ट खरेदी करा इकलं तिकल्लं सगळं वाचण्यापेक्षा एक असं दर्जेदार वाचणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आम्ही फक्त आणि फक्त शंभर रुपयामध्ये तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करत आहोत त्यामुळे काळजीपूर्वक त्या प्रश्नपत्रिका खरेदी करा आणि एक वेळा सोडून पहा जेणेकरून तुमचा या परीक्षेसोबतच अन्य परीक्षेलासुद्धा उपयोगी पडतील अशी प्रश्न आमच्या टीमने त्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत आणि तुम्हाला एवढं काळजीपूर्वक सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्हाला या ठिकाणी गल्लत होऊ नये की कुठलाही सिलेबस न असता किंवा कोणतेही क्वेश्चन पेपर वगैरे खरेदी करता आणि तो काही भाग जर आला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पुढं जाऊन डाऊट येतं की तुमची स्टडी कमी आहे का तर लक्षात असू द्या काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म वगैरे हो भरला त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा काही डाऊट असतील कमेंट करा बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पाहत आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद